गुड मॉर्निंग, आई एम अभिषेक बैक विथ अ न्यू वीडियो. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि मी पूर्ण रेडी झालो. आय गेस तुम्हाला दिसत असेलच. तर आता खूप घाईत आहे कारण का सर्व लोक गणपती आणायला पुढे गेलेत आणि मी पण आता चाललोय गणपती आणायला. गणपती बाप्पा आणताना ऍक्च्युली कोरोनाचं सीझन आहे ना, त्यामुळे सर्वजण थोडीशी केअरफुल आहेत आणि खूप जास्त जणांना एंट्री नाही आहे गणपती बाप्पा आणण्यासाठी. ऍक्च्युली खूप जणांनी काल आणि परवाच गणपती बाप्पा आपल्या घरी आणले होते आणि आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण जसं की आपलं ट्रॅडिशन आहे की आज गणेश चतुर्थी आहे आणि आमच्याकडे त्या दिवशी आणतात जनरली, त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा आम्ही असं डिसाईड केलं की आजच आपण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची. तर फटाफट आपण आता निघूया कारण का खूप उशीर झाला आणि मला सर्वजण ओरडतात आणि माझे सर्वजण वाट बघतात. तर लगेच जाऊया आपण, लेट्स स्टार्ट धिस व्हिडिओ. गुड मॉर्निंग. तर आम्ही आता मंदिरात आलो जिथून आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणतो आणि आपण तिथे बघू शकता खूप कमी लोक आहेत. एव्हाना खूप म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त लोक होती आणि सर्वांनी आपापले गणपती बाप्पा न्यायला आले. पण यावेळी कोरोनाच्या मुळे सर्वांनी एक दोन दिवस आधीच आपले गणपती बाप्पा नेले, त्यामुळे खूप कमी गर्दी आहे. चला आपण तिकडे जाऊया. तर आता आम्ही बाप्पाची मूर्ती घरी आणली आणि आता वेळ आहे गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करण्याची. गेल्या वर्षीपासून मी एक नवीन ट्रेंड पाहतोय की खूप सारे माझे फ्रेंड्स आणि माझे कलीग्स जे ऑफिसमध्ये आहेत किंवा माझे फ्रेंड्स आहेत, त्यांनी आपापल्या घरी गणपतीचे मातीच्या मूर्ती बनवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. म्हणजे अगदी ह्यावर्षीसुद्धा खूप जणांनी आपापल्या घरी छोट्या छोट्या का होईना गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवल्यात आणि ते घरीच त्याची प्राण प्रतिष्ठा करणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि वी हॅव टू ॲप्रिशिएट देअर इफर्ट्स. आणि मला पण खूप जास्त आनंद झाला. ह्यावर्षी कोरोनामुळे खूप जणांना असा प्रॉब्लेम होता की भटजी कशी मिळणार किंवा काय होणार. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही घरात आमचे पुरोहित बोलवले नव्हते. ॲक्च्युली एक ॲप आहे, त्याचं नाव आहे, एक सेकंड, त्याचं नाव आहे हां काल निर्णय गणेश पूजा ॲप. तर आय थिंक हे बघा तुम्हाला दिसतं आहे का, हे आय थिंक तुम्हाला दिसत असेल हे. तर हे ते ॲप आहे काल निर्णय गणेश पूजा ॲप, त्याची मी स्क्रीनशॉट तुमच्याबरोबर शेअर करेन. तर त्याच्यात पूर्ण अगदी प्रस्तावना, प्राणप्रतिष्ठा, आरती संग्रह, उत्तर पूजा आणि ज्या गणपतीसाठी ज्या स्पेशल ज्या ज्या धार्मिक विधी लागतात त्या सर्व रेकॉर्डेड आहेत. त्यामुळे आपल्याला भटजीसाठी असं दुसरीकडे जाण्याची गरज नाही. जसं इथे दाखवलं आहे त्यांनी सेपरेट प्रत्येकाचे मेन्यू दाखवले, पूजा सामग्रीची यादी काय आहे, पूजा सामग्रीचं निवेदन, देन पूजा तयारी, पूजा आरंभ. तर असे वेगवेगळे जे आपल्याला पूर्ण पूजेसाठी साहित्य लागतं ते आपल्याकडे लिस्ट या स्वरूपात मिळते. आपण ते फक्त विकत आणायचं आहे आणि मग तुमचा जो
मोबाईल आहे तो तुमच्या स्पीकरला कनेक्ट करायचा आहे आणि बस मग जे पूजेचे सर्व विधी असतात ते स्टार्ट होतात आणि ते भटजी तुम्हाला सर्व सांगतात की कसे तुम्ही विधी करायचे कसे काय काय करायचे तर त्यानुसार तुम्ही घरच्या घरी ही पूजा करू शकता. म्हणजे तुम्हाला भटजी किंवा कोणत्याही पुरोहितांची गरज भासणार नाही किंवा जर तुमच्याकडे कोणते भटजी किंवा पुरोहित अवेलेबल नसतील तर हे खूप अगदी सोपा उपाय आहे. मागच्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं ह्यावर्षीसुद्धा, कारण का ह्यावर्षीसुद्धा खूप डिफिकल्ट आहे भटजी किंवा पुरोहित बोलवणं, तर आम्ही प्राणप्रतिष्ठा अशीच केली होती मागच्या वर्षी, ह्या वर्षीसुद्धा आम्ही अशीच करणार आहोत. तर आता मी थोड्या वेळासाठी इथे थांबतो, मी जातो, कारण का ह्यावेळी मला ही प्राणप्रतिष्ठा करायची आहे, त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतो ह्या सर्वातून आणि मग पूजा झाल्यानंतर आपण भेटूयाच. ओके, तर आता बापाची मूर्ती आणली आहे आणि आता आम्ही पूजा करायला स्टार्ट करतो. ऑनलाईन जी निर्णयचं ॲप आहे त्याने पूजा करणार आहे. सर्व सामान रेडी आहे आता आणि आता पूजेला स्टार्ट करूया. तर आमची पूजा चालली आहे, तोपर्यंत मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. आणि हे आमचं डेकोरेशन आहे, ही जी फुलं आहेत ती मी मागच्या वर्षी घेतली होती आणि त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्लॉग बनवला. जर तुम्हाला बघायचं असेल ती कुठून घेतलं तर मी इथे आय बटनमध्ये लिंक देतो, तिथून तुम्हाला दिसतील. ही सर्व जी गोंड्याची वगैरे फुलं आहेत ती आम्ही मागच्या वर्षी घेतली होती आणि ह्यावर्षीपासून असं म्हणजे ही वाली आणि ती वरची गुलाबाची आहेत तीसुद्धा, तर ती सर्व घेतली होती. आम्ही 5 बॅकग्राऊंड काही चेंज नाही केला आहे, तो तर सेमच ठेवला आहे, कारण का ह्यावर्षी एवढा वेळ पण नव्हता की बॅकग्राऊंड वगैरे काय चेंज करायला, त्यामुळे मागच्या वर्षीचाच ठेवला आहे. आता तुम्ही ही बघता इथे एवढी जागा कशासाठी ठेवलं आहे, तर आमच्याकडे ज्येष्ठ गौरी आहे असतात, त्यामुळे गणपतीच्या बाजूला जी जागा तुम्हाला दिसते ती गौरीसाठी आहे. आणि आपण ही आता जी फुलं बघतो आहे ही मी सर्व तिथून आले आहेत क्रॉफर्ड मार्केटमध्ये, मला वाटतं मी मागच्या वर्षी पण गेलो होतो तिथे, तर तिथून ही सर्व फुलं घेतली आहेत. आणि बाकीचं डेकोरेशन जे आहे ते आम्ही घरातच बनवलं. ही जी व्हाईट कलरची फुलं आहेत त्यांच्यामागे ब्ल्यू कलरचा पडदा वगैरे, तो आम्ही आधीपासून हा सेट पूर्ण तयार केला आहे गणपतीसाठी. आणि ही आमची सुंदर समई आहे, ह्या समईला सुद्धा आम्ही बघा एक सुंदर अशी गोंड्याची माळ अडकवली आहे, त्यामुळे थोडासा ट्राय केला की थोडासा डिफरंट लुक द्यायला. ती खालची जी गोंड्याची माळा आहेत ती पण आम्ही विकतच घेतली, ती आर्टिफिशियल आहेत. आणि हे बाहेरचे आमचे जे पिलर्स आहेत ते ह्यावर्षी आम्ही ते थोडे बाहेर घेतले, दरवर्षी ते थोडे आतमध्ये असतात, तर ते थोडे आम्ही बाहेर घेतले. आणि ह्या वरच्या ज्या माळी आहेत त्या, तर तो असा आहे. हा पूर्ण आमचा जो तुम्ही आता बघताय तो पूर्ण आमचा सेट आहे. दरवर्षी थोडा थोडा चेंज होत असतो, ह्यावर्षीसुद्धा आम्ही ट्राय केला की थोडासा चेंज करायचा, नवीन असं काय एक्स्ट्रा नाही. आता हे मोदक आहेत जे आम्ही गणपती बाप्पांना प्रसाद आणि नैवेद्य म्हणून दाखवतो आहे. आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य म्हणून 21 नैवेद्यांचा मोदकांचा नैवेद्य. आणि ही आमची बाप्पाची मूर्ती आहे. तर आता आम्ही बापांना नैवेद्य दाखवून घेतलाय आणि आता वेळ आहे आमच्या भोजनाची, तर मी जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. A few moments later. तर आता मी तुमच्या समोर आलोय, ते म्हणजे गणपती बाप्पाची पूजा झाली, आरती झाली,
देन प्रसाद दाखवला मी, मोदकांचा नैवेद्य होता जो तुम्हाला मी दाखवलाच होता ऑलरेडी, तो दाखवला. आणि आत्ता मी जेवण करून तुमच्या समोर बसलो आहे आणि खूप चांगला वाटला आजचा दिवस. आजचा होल डे म्हणजे अगदी आत्ता वाजलेच संध्याकाळचे 4 आणि आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. सकाळपासून त्याच घाईत होतो कारण का आपण खूप एक्सायटेड असतो ना, गावाला यायचं गावाला यायचं, गणेश उत्सव आहे. आणि आज तो फायनली तो दिवस आला. ॲक्च्युली लास्टचे 10 दिवस आम्ही होम क्वारंटाईन होतो आणि आज जो दिवस आहे जो आम्ही बाहेर पडलो आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आलो. सकाळी येताना चेहऱ्यावर मास्क होतं, ते खूपसं चांगलं नाही हा एक्सपिरियन्स. बट मी गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करेन की हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर पूर्ण जगातून नष्ट व्हावं, जेणेकरून कोणालाही अशी मास्क लावण्याची आणि तुमच्या दरबारात येऊन तुमची प्रतिष्ठापना करण्याची गरज भासणार नाही. आणि मी आशा करतो की गणपती बाप्पा तुमच्या जीवनातसुद्धा सुख समाधान आणि ऐश्वर प्रदान करावं. 64 गुणांचा स्वामी असलेल्या श्री गणेशाची आज प्रतिष्ठापना होते आणि पुढचे 10 दिवस अगदी कोकणापासून महाराष्ट्रापासून जगभरात हा गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. तर मी ही प्रार्थना करेन गणपती बाप्पाला की माझ्या सर्व व्ह्यूअर्सना आणि जे जे लोक मला पाहत आहेत त्यांना सुखसमृद्धी ऐश्वर आणि वैभव प्राप्त व्हावं. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. खूप कमी आहे आजचा व्हिडिओ कारण का जेवढं पॉसिबल होतं तेवढं शूट केलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली आमच्या घरचे लोक खूप एक्सायटेड आहेत कारण का ते सर्वजण मुंबईला आहेत आणि खूप जण गावाला येऊ शकली नाही, त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ बघायचा आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बघितला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अगर आवडला असेल देन डू नॉट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. अँड ऑफकोर्स अगर तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू आहात अजूनपर्यंत सबस्क्राईब कसं केलं तर डू सबस्क्राईब टू माय चॅनल. मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आय एम अभिषेक सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय बाय, टेक केअर. जय हिंद. गणपती बाप्पा मोरिया.